वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ध्यानमूलं गुरो मूर्ति पूजामूलो गुरो पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलो गुरुकृपा। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनम् देवकी परमानंदम् कृष्णं वंदे जगद्गुरुं। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रंथिता पुराण मुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृत वर्षणी भगवती अष्टादशाध्यायनी अम्बत्वामनुसंदधामि भगवत गीते भवद्वेषिनी गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरियोगिराजं। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु सन्यास योगं मुखे यस् वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरि ब्रह्म स्वरूपं अतुलित बलधामं हेम शैलाब देहं दनुजमन कृशाणु ज्ञानिनां अग्रगण्यम् सकल गुण निधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वात्जातं नमामि। आये हनुमंत जी विराजिये कथा करो मति अनुसार प्रेम सहित गादी धरो पधारिये पवन कुमार सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। सदा सत्स्वरूपं चिदानंद कंदम जगत संभवं स्थान संहार हेतुं स्वभक्तेच्छया मानुषं दर्शयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं। ब्रह्मानंदं परमसुखदं
केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ऐं साई बा साई दिगंबरा सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माउली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सब संतन की ओम साई राम। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज यांच्या परम मंगलमय परम पावन परम पवित्र अशा विश्वसंत सच्चिदानंद सद्गुरु साईनाथांच्या चरित्राची मंगलमय अतिशय गोड अशी कथा या चरित्रकथेच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व साई आश्रया परिवारातील सदस्य सबका मालिक एक प्रतिष्ठान शिर्डी आयोजित केवल साई आश्रया परिवार के लिए बाबा की मंगलमय कथा
विश्वसंत सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज बाबा ने शिरडी में 60 साल जो लीलाएं की है वो सभी लीलाएं हिमाड पंत साई चरित्र के लेखक जिनका असली नाम है गोविंद रघुनाथ दाभोलकर। कल की कथा में आपने सुना कि बाबा ने जो नाम दिया वही नाम गोविंद रघुनाथ दाभोलकर यानी अन्ना साहेब, उन्होंने वो नाम ले लिया। और जब से बाबा ने उन्हें हिमाड़ पंत नाम दिया तब से साई चरित्र में उन्होंने खुद का नाम कहीं पर नहीं लिखा। आखिरी तक साई चरित्र के 52 अध्याय और 53वां अध्याय जो अवतरणिका है यही साई चरित्र का एक सुवर्ण मंदिर है। साई चरित्र ग्रंथ यानी ग्रंथ नहीं है, साक्षात साई की मूर्ति है। और साई की मूर्ति इतनी मोहक है, बाबा की मूर्ति इतनी मोहक है, जो भी बाबा की मूर्ति की ओर देखता है, जो ही बाबा के दर्शन करता है, मन ही मन में जैसे कि आप चर्म चक्षु से बाबा का दर्शन तो करते हैं, लेकिन जब अपने चर्म चक्षु आप बंद करते हैं और अंत चक्षु आप खुले करते हैं और अंत चक्षु में चक्षु यानी आंख और अंत चक्षु में जब आप बाबा का दर्शन करते हैं तो सही मायने में आपको बाबा का दर्शन हो जाएगा। साईनाथ प्रभु साईनाथ महाराज, जैसे ही साईनाथ महाराज का नाम आता है तैसे वैसे ही उसी के पहले शिरडी का नाम आता है। इस धरातल पर एक ऐसी पवित्र धरा है, ऐसी जगह है शिरडी जो विश्व में विख्यात है। जैसे ही शिरडी का नाम, जैसे ही बाबा का नाम आता है उसी से पहले शिरडी का नाम आता है। बाबा की 11 वचनों में सबसे पहला वचन है जो शिरडी आएगा आफत दूर भगाएगा। शिरडी सजाचे लागतील पाय टळती अपाय सर्व त्यांचे। शिरडी सजाचे लागतील पाय टळती अपाय सर्व त्यांचे। कोरोना महामारीच्या या संकटामुळे साई आश्रया परिवारातील बाबांनी ज्यांना आश्रय दिला हे आश्रितांचा जो परिवार आहे, फक्त याच परिवारासमोर मी ही कथा मांडतोय असं नाही, तर S9च्या माध्यमातून जे आपण घर बसल्या साई कथेचा आनंद लुटत आहात, आपणा सर्व शत्रुवरण वृंदांच्या चरणावर मी साई कथाकार बाळकृष्ण महाराज सुरासे आपणा सर्वांच्या चरणावर वंदन करतो। आपण सर्वजण भाग्यवान आहात। तुम्ही असं म्हणाल महाराज तुम्ही कालही बोलले की या कोरोना महामारीच्या संकटामध्ये जो कोणी जन्माला आला ज्याने ही कोरोनाची महामारी बघितली तो तर स्वतःला अभागी समजते। अरे हम अगर अभागी होते तो हमें ये शिरडी देखने नहीं मिलती, अगर हम अभागी होते तो इस शिरडी में हमारा जन्म नहीं होता, अगर हम अभागी होते तो हमें साई बाबा का दर्शन नहीं होता। हमें जन्म मिला है बड़े भाग मानुष्य तनु पावा। वैसे मनुष्य जन्म तो बहुत दुर्लभ है, बहुत दुर्लभ। मैं त्रिवार त्रिवार धन्यवाद करता हूं साई आश्रय या परिवार का जो आप सभी को घर बैठे ही साई कथा का आनंद देने में उनका बड़ा सहयोग है। और इसी चैनल के माध्यम से आप घर बैठे ही बाबा का चरित्र सुनिए। सर्वप्रथम
श्रावण मास की पूर्व संध्या में, श्रावण मास की शुरू में आज जो नाग पंचमी का त्यौहार है, इस त्यौहार के लिए मैं सबको शुभकामनाएं यहाँ से साईं की दरबार से शिरडी से आप सभी को शुभकामनाएं प्रदर्शित करता हूँ। साई आश्रय परिवार की ओर से सबको शुभकामनाएं। नाग पंचमी सभी और घर बैठे ही हम सब मना रहे हैं। आणि नागपंचमीच्या या पवित्र सणाच्या दिवशी अखंड हरिनाम सप्ताहाला सुद्धा आपल्या प्रतिवर्षी सुरुवात होत असते, परंतु या वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे आपल्याला सुद्धा घर बसल्यास सर्वांनी नामस्मरण करायचे। योगिराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांनी हरिनाम सप्ताहाची परंपरा चालू केली, आणि त्या गंगागिरीजी महाराजांनी चालू केलेल्या परंपरेला आज एवढं व्यापक स्वरूप आलंय की विश्वामध्ये हा नामसप्ताह प्रसिद्ध आहे। त्याची सुरुवात आज गुरुवर्य हरिभक्त परायण रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते सराला बेटामध्ये संपन्न झाली, सुरुवात झाली आहे। कोरोना महामारीचा प्रसंगामुळे सर्व नियमांचं पालन करून हा सत्संग सोहळा सगळीकडे जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने घर बसल्यात आपण नामस्मरण करूया। खरं तर आपण मनुष्य जन्माला आल्यानंतर, कारण हा अतिशय दुर्लभ मनुष्य जन्म आहे, फार दुर्लभ आहे। एका गीतकाराने फार सुंदर वर्णन केले मला, मनुष्य जन्म अनमोल रे, मनुष्य जन्म कैसा है, मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, जन्म आप मिट्टी में ना मिले। मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं भाव है कि आप सत्संग में आया करो,
क्योंकि केवल सत्संग से ही आपका जीवन बन सकता है। जैसे संतों ने गाया है, अनेक भक्तों ने भी उसको गाया है, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे। हरि बोल, बोलिए साईनाथ महाराज की। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। सत्संग किया तो तेरी बिगड़ी भी बन जाएगी, अगर तूने सत्संग किया तो बाबा की पालकी में तू शिरडी आएगा, अगर तू शिरडी आएगा तो तेरा बेड़ा पार हो जाएगा। अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, भूल जाएंगे तेरे भागरे तेरी सद्गुरु साईनाथ महाराज की। ओम साई राम। आप घर बैठे बैठे आप भी जयकारा करी कीजिए ना, ओम साई राम। क्या बात है, क्या बात है। बाबाच नाव मुखामध्ये येण्यासाठी भाग्य असावं लागतं। संतांचं सद्गुरूचं देवाचं नाव आपल्या मुखात येणं म्हणजे आपलं परमभाग्याचं लक्षण आहे। ज्यावेळेस या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण येतं त्यावेळेस हे मुख पवित्र होतं। ज्यावेळेस माझ्या भगवंतासाठी सद्गुरूसाठी माझ्या हाताने ज्यावेळेस मी टाळी वाजवतो त्यावेळेस माझे हात पवित्र होतात। ज्यावेळेस मी माझ्या प्रभूसाठी, ज्यावेळेस मी माझ्या भगवंतासाठी दोन पावलं चालत जातो त्यावेळेस माझे पाय पवित्र होतात। हस्तम पवित्रम यदि दान पुण्या, पादो पवित्र यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नाम घोषा। माझे हात त्यावेळेस पवित्र होतात ज्यावेळेस मी माझ्या भगवंतासाठी हाताने टाळी वाजवतो। माझे पाय त्यावेळेस पवित्र होतात ज्यावेळेस मी माझ्या भगवंतासाठी, माझ्या सद्गुरूसाठी दोन पावलं चालतो। माझं मुख त्यावेळेस पवित्र होतं ज्यावेळेस माझ्या मुखाने साईचं नाव येतं। माझं मुख त्यावेळेस पवित्र होतं माझ्या मुखातून हरी शब्द येतो। माझं मुख त्यावेळेस पवित्र होतं माझ्या मुखातून रामकृष्ण हरी हा शब्द येतो। हा कारण हा शब्द नाही आहे, संतांचं नाव असेल, भगवंताचं नाव असेल, हे नावातले जे शब्द आहेत ना हे शब्द नवती देखा। माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये गोड वर्णन केलंय, हे शब्द नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चित्कलिका उजळलिया श्री कृष्णे। महाराज हे साधारण शब्द नाही आहेत,
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ज्ञानोबा तुकोबारायांचं नाव घेतल्याशिवाय या भूमीमध्ये परमार्थ होऊ शकत नाही. जोपर्यंत आम्ही ज्ञानोबा तुकोबारायांचा जय जयकार करत नाही, जोपर्यंत ज्ञानोबा तुकोबारायांचं नाव येत नाही, मला असं वाटतं अध्यात्माची सुरुवातच महाराष्ट्रात होणार नाही. आणि महाराष्ट्र याकरता भाग्यवान आहे की याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या गौतमी गोदावरीच्या तीरावर शिर्डी सारखं एक पवित्र गाव आहे. या गोदावरीच्या खोऱ्यामध्येच साईनाथांनी लीला केल्या आणि त्याच्यामुळे मला तर असं वाटतं या महाराष्ट्राची किंमत अजूनच वाढली महाराज. म्हणून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे, छत्रपती शिवरायांची भूमी आहे, संभाजीराजांची भूमी आहे. धर्मवीर संभाजींची आम्ही आठवण केल्याशिवाय राहत नाही. अनेक जाती धर्मामध्ये जे संत झालेत ते या महाराष्ट्राच्याच भूमीने जगाला संत दिलेत महाराज. म्हणून उत्तर भारताकडे ज्यावेळेस आम्ही बघतो त्यावेळेस त्या उत्तर भारताला आम्ही देवभूमी म्हणतो, परंतु ज्यावेळेस महाराष्ट्राच्या भूमीकडे आम्ही बघतो त्यावेळेस महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटलं जातं. देवापेक्षा सुद्धा संत दयाळू आहेत, कारण देव तुमचा हिशोब पाहतो महाराज, परंतु संत मात्र तुमचा हिशोब पाहत नाही. संतांची दृष्टी तर अशी आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवा. ज्ञानोबारायांचं पसायदान जर वाचलं ना महाराज, जर कधी अंतर्मुख होऊन जर त्या प्रत्येक शब्दाकडे जर त्याचा भाव जर आपण बघितला तर मला असं वाटतं तुमच्या काळजाचा ठेका चुकल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या अंतर्मनातील ज्या भावना आहेत महाराज, या सात्विकाने शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. माऊलींचं पसायदानाचे शब्द असे आहे. साईनाथांच्या चरित्रामध्ये तुम्ही असं म्हणाल की महाराज आम्हाला बाबांचं चरित्र ऐकायचंय, परंतु बाबांचं चरित्र सुद्धा बघा ना काय कमाले. साईनाथांच्या आरतीमध्ये माऊली ज्ञानोबारायांची आरती आहे, साईनाथांच्या आरतीमध्ये शेवटी तुकोबारायांची आरती आहे. विश्वभरामध्ये बाबांच्या आरत्या चालू राहतात दळवी साहेब, परंतु विशेष गोष्ट आहे सगळ्या आरत्या मराठीमध्ये आहेत, माझ्या मायबोली मातृभूमीमध्ये आहेत. अमेरिकेत सुद्धा अमेरिकेमधल्या मंदिरामध्ये सुद्धा ज्यावेळेस रात्री बाबाची शेज आरती होते त्यावेळेस सुद्धा तिथे माऊली महाष्णव ज्ञानोबारायांचा गजर होतो, माऊली महाष्णव तुकोबारायांचा जन्म होतो गजर होतो. रात्री ज्यावेळेस शेज आरती होती त्यावेळेस आम्ही ज्ञानोबारायांची आरती घेतो ना. आरती ज्ञान राजा घेऊ आपण शेवटी, ज्ञानोबारायांची आरती घेऊया शेवटी. मला सांगायचं काय, साईनाथांच्या निमित्ताने ज्ञानोबारायां तुकोबारायांचं नाव, बाबांची आरती त्यासोबत माऊलींची आरती आणि तुकोबारायांची आरती विश्वाच्या पाठीवर सगळीकडे आज होते. आणि खरं तर माझ्या साईनाथांच्या चरित्रामध्ये गोविंद रघुनाथ दाभोळकर उर्फ हेमाडपंत गोड वर्णन करतात. कालच्या कथेमध्ये आपण बघितलं असेल ज्यावेळेस हेमाडपंतांनी साईनाथांना जात्यावर दळताना पाहिलं द्वारकामाईमध्ये. द्वारकामाई हो द्वारकामाई शिर्डीमध्ये जी काही पडलेली मस्जिद होती त्या पडक्या मस्जिदमध्ये या फकीराने वास सुरू केला. पडलेली अतिशय दुर्धर झालेली ती पडकी मस्जिद, परंतु बाबांनी तिला स्वच्छ केलं. त्या मस्जिदीमध्ये अग्निसंतर्पण चालू केलं, त्या मस्जिदमध्ये दिवे लावले महाराज, त्या मस्जिदमध्ये घंटानाद केला आणि त्या मस्जिदचं सगळं रूपांतर द्वारिका माईमध्ये झालं. कारण बाबा म्हणायचे ही द्वारिका माई फार दयाळू आहे, या द्वारिका माईमध्ये जो कोणी येईल ना
त्याच्या दुःखाचं हरण झाल्याशिवाय राहणार नाही. जो कोणी माझ्या द्वारावतीची पायरी चढेल ना त्याचा बेडा पार मी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कल्याणचा सिद्दीक फाळके हजची यात्रा करून आला. पण हजची यात्रा करून आल्यानंतर त्याला असं वाटलं की मी फार मोठी कमाई करून आलो. हजची यात्रा करून सुद्धा मनामधील अभिमान काही गेला नाही. मनामधील द्वेष मत्सर तिरस्कार फारसा गेला नाही. आम्ही तीर्थाला जाऊन येतो, आम्ही भगवंताची वारी करतो, आम्ही देवाला जाऊन येतो. परंतु तिथे गेल्यानंतर सुद्धा जर कधी आपल्यामध्ये जर बदलच झाला नाही तर मला असं वाटतं त्या वारी केल्याचा सुद्धा काही उपयोग नाही आहे. सिद्दीक फाळके हजची यात्रा करून आला आणि हजची यात्रा करून आल्यानंतर त्याने शिर्डीमध्ये ज्यावेळेस आला त्यावेळेस त्याने त्या द्वारका माईला बाहेरूनच निहाळलं. द्वारकामाईच्या वरील ध्वज पाहिले. द्वारकामाईकडे इकडे तिकडे बघायला लागला. त्यावेळेस बाबा द्वारकामाईमध्ये दक्षिणेकडे मुख करून डावा हात त्यांनी त्या कठड्यावर ठेवलेला होता आणि बाबा दक्षिणेकडे मुख करून अग्नीकडे म्हणजे अग्निनारायणाकडे बघत होते. बाबांनी द्वारकामाईमधूनच बघितलं की बाहेर कोणीतरी फकीरासारखा वेश घातला आहे, परंतु कुणीतरी मुस्लिम आलेला आहे आणि तो बाहेरून बघतोय. बाबांनी त्याच्या चेहऱ्याचे भाव बघितले आणि अंतर मनातील ठाव घेतला. बाबांना कळालं की हा आजची यात्रा करून आलाय, याला असं वाटतंय का मी फार काही मोठं करून आलोय. हा शिर्डीचं नाव ऐकून आलाय, शिर्डीचे साईबाबा, चला दर्शन घेऊन येऊ. परंतु याचा गर्व काही गेला नाही. बाबांनी त्याला मस्जिदमध्ये परवानगी दिली नाही. ज्यावेळेस तो येऊ लागला, ज्यावेळेस तो येऊ लागला त्यावेळेस बाबांनी त्याला सांगितलं, अडवलं, माधवराव देशपांड्यांना सांगितलं, श्याम्या सांग त्याला. आणि त्यावेळेस महाराज माधवराव देशपांडे गेले सिद्दीक फाळकेला सांगितलं की तू बाबांचं दर्शन घेऊ नको. त्याची इच्छा होती का मी द्वारावतीच्या पायऱ्या चढून वर जाऊन बाबांच्या चरणावर मी मस्तक ठेवावं, परंतु बाबांनी त्याला परवानगी दिली नाही. महाराज अनेक दिवस त्या सिद्दीक फाळकेला बाहेरच थांबवलं पण दर्शन दिलं नाही बाबांनी. जोपर्यंत मनातील तुमचा अंतर्मन जोपर्यंत शुद्ध होत नाही, जोपर्यंत तुमचा भाव शुद्ध होत नाही, तोपर्यंत देवच काय महापुरुष सुद्धा तुमच्या जवळ येणार नाही. भाव ज्याचा शुद्ध झाला दुरी नाही देव त्याला. भाव ज्याचा शुद्ध झाला दुरी नाही देव त्याला. ज्याचा भाव शुद्ध झाला दुरी नाही देव त्याला. ज्याचा भाव शुद्ध झालाय त्याला देव दूर नाही, देव त्याच्याजवळ आहे. जसं सावता महाराज कधी देवाकडे गेले नाही, देवाला संत सावता महाराजांकडे यावं लागलं, कुर्मदासाला भेटण्यासाठी भगवंताला यावं लागलं. देवाकडे तुम्हाला जाण्याची गरज कधी पडते महाराज? ज्यावेळेस तुम्ही मनापासून देवाकडे जाताना त्याच वेळेस खरं तर समजावं आपण देवाकडे चाललोय. आणि देवाचं तर असं वैशिष्ट्य आहे, संतांचं तर असं वैशिष्ट्य आहे, ज्यावेळेस आम्ही भगवंताकडे सद्गुरूकडे देवाकडे दोन पावलं चालतो त्यावेळेस भगवंत सद्गुरू 10 पावलं आपल्याकडे आलेला असतो, आपल्या दिशेला आलेला असतो. मोठी फांदी लावली इतकी उंच. एका साई भक्ताने गोड भावना व्यक्त केलेल्या आहेत महाराज त्या भजनामधून. तुम दो कदम बढ़ो मैं 10 कदम बढ़ूंगा, तुम ध्यान मेरा लगाना मैं हाजिर हो जाऊंगा. तुम दो कदम बढ़ो मैं 10 कदम बढ़ूंगा, दो कदम बढ़ो 10 कदम बढ़ूंगा.
कदम बढ़ो मैं दस कदम बढ़ूंगा, कदम बढ़ो मैं दस कदम बढ़ूंगा। हरि बोल साईनाथ महाराज की। आपल्या मनामध्ये काय आहे ना बाबा सर्व जाणतात। तुम्ही कोणी कुठे असा भावे मजकडे पसरिता पसा, बाबा सांगतात तुम्ही कुठेही असा, साता समुद्र पार जरी तुम्ही असाल ना तरी सुद्धा तुम्ही मला जर आवाज द्याल तर एका क्षणामध्ये मी तुमच्या जवळ येईल। फक्त आपण तसा आवाज दिला पाहिजे। आपण भगवंताला आवाज देतो परंतु आपला आवाज भगवंतापर्यंत जात नाही महाराज, कारण आपण त्याला त्या पद्धतीने आवाज देत नाही। तुम्ही म्हणाल महाराज आम्ही आवाज दिला परंतु देव येत नाही। हो कोण म्हणतो भगवान येत नाही? कोण कहता है भगवान आते नहीं, कोण कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं, अच्युतम केशवम साई नारायणम, अच्युतम केशवम साई नारायणम, कृष्ण दामोदरम वासुदेवम हरि, कृष्ण दामोदरम वासुदेवम हरि। हरि बोल। कौन कहता है भगवान आते नहीं? अरे हम द्रौपदी की तरह उसे बुलाते नहीं।
द्रौपदी ने जैसे उसको पुकार लगाई तो वो द्वारिका से दौड़ के आया और दौड़ते दौड़ते ही वस्त्र बन गया और वस्त्र बनते ही द्रौपदी का लज्जा रक्षण किया। कोण म्हणत भगवंत येत नाही, द्रौपदी सारखं आम्ही बोलवत नाही, भीमा सारखं आम्ही बोलवत नाही। भीमाने सुद्धा भगवंताला आवाज दिला होता महाराज। दुर्वास मुनी ज्यावेळेस सगळ्या शिष्यांसह जेवायला आले आणि त्यावेळेस महाराज भगवंताची आठवण झाली, त्यावेळेस सुद्धा भगवंत द्रौपदीला महाराज त्यावेळेस सुद्धा मदत करतोय। आणि ज्यावेळेस यज्ञाचं निमंत्रण द्यायचं राहून गेलं आणि त्यावेळेस भीमाला सांगितलं महाराज तू आमंत्रण देऊ नये, भीमदादा विसरले परंतु आता उद्या यज्ञ आहे आणि यज्ञाला बोलवायचे देवाला। भीमाने गदा घेतली महाराज अंगणामध्ये भीमाला आणि भीमाने गरगरा गदा फिरवली आणि गदा वर सोडून दिली आणि भगवंताला आवाज दिला हे द्वारिकाधीश कृष्णा, हे भगवंता, ही गदा मी वर फेकली आहे, ही माझ्या डोक्यावर मस्तकावर पडणार आहे, तोपर्यंत तू आला पाहिजे। गरगरा 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 फिरवली गदा आणि वर फिरकावून दिली, फेकून दिली। गदा खाली पडण्याच्या आत तत्काळ भगवंत आले आणि वरचे वर गदा धरली महाराज। बोलिये गोपाल कृष्ण भगवान की। कोण म्हणतं देव येत नाही? देव येतात महाराज। माझे साईनाथ महाराज साता समुद्र पार जरी आपण असलो तरी आपल्या मदतीला येतात। कोण म्हणतं येत नाही? काकासाहेब दीक्षित लंडनला, त्यांना तिकडे महाराज अपघात झाला आणि लंगडेपणाचा पायाला लंगडेपण आलं, परंतु महाराज असह्य झालेल्या वेदना सहन होईना मनातल्या मनात महाराज साईनाथांचं ध्यान केलं आणि त्यांना बरं वाटू लागलं। कोण म्हणतं देव येत नाही? आम्ही त्याला बोलवत नाही महाराज। कोण कहता हे भगवान आते देव येत नाही, देव जरूर येतो, परंतु आम्ही त्याला बोलवत नाही। साईनाथांचं दिव्य चरित्र आपण ऐकत आहात, बाबा सुद्धा येतात, आजही येतात, तुम्ही फक्त बोलवा। हमारी पुकार में महा वो भाव होना चाहिए, हमारी आवाज में, हमारी भक्ति में वो आर्त भाव होना चाहिए। बाबा आज भी आते हैं। अच्युतम केशवम साई नारायणम, अच्युतम केशवम साई नारायणम, कृष्ण दामोदरम वासुदेवम हरि, कृष्ण दामोदरम वासुदेवम हरि। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। मला तर असं वाटतं की बाबांना त्यावेळेस शिर्डी खुणावत होती, बोलावत होती। गोविंद रघुनाथ दाभोळकर उर्फ हेमाडपंत या चरित्रामध्ये लिहितात, मी बाबांना गहू दळताना पाहिलं, शिर्डीच्या शिवेवर पीठ टाकताना पाहिलं आणि मला असं वाटलं की जात्यावर दळणारे संत मी फक्त आत्तापर्यंत जनाबाईंनाच ऐकलं होतं। जनाबाई जात्यावर दळत असत, नामदेव महाराजांचं दास्यत्व ज्यांनी केलं, संत नामदेव महाराजांच्या घरी दासी म्हणून जनाबाईने सेवा केली। भल्या पहाटे जनाबाईने उठावं आणि पहाटे उठून जनाबाईने
त्यावेळेस कसल्या गिरण्या? त्या काळामध्ये जात्यावर पहाटे उठून आमची माता माऊली जात्यावर दळायची महाराज। जनाबाईने भल्या पहाटे उठावं आणि जात्यावर दळावं आणि ती जात्यावर दळत असताना आमच्या माता माऊल्या गोड अशा ओव्या गायच्या महाराज, गोड ओव्या गायच्या। सुंदर माझे जाते ग फिरते बहुते के ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू। सुंदर माझे जाते ग फिरते बहुते के सुंदर माझे जाते ग फिरते बहुते के ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला। जनाबाई महाराज की योगा योगानं आपल्या कथेमध्ये जनाबाईंचं स्मरण झालं ना। ही महाराष्ट्राची दिव्य भूमी अशी महाराज, इथे माझ्या मातृशक्तीचा सुद्धा गौरव आहे। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संतच या मातेने दिले असं नाही तर वीर पुरुष सुद्धा या मातेने दिले, म्हणून या महाराष्ट्राच्या मातीचं वर्णन करत असताना या वीरश्री मातांचं वर्णन नक्की येतं महाराज। माँसाहेब माझ्या जिजाऊंचं स्मरण या प्रसंगी होतं, ज्यांनी छत्रपती शिवरायांसारखं रत्न आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीला नव्हे तर या भारतवर्षाला छत्रपती शिवरायांसारखं रत्न आपल्याला प्राप्त झालं, ज्यांच्यामुळे आपल्याला स्वराज्य पाहायला मिळालं। अनेकांनी या महाराष्ट्रावर त्या काळामध्ये या देशावर आक्रमणं केली, या अजनाब खंडाने अनेक आक्रमणं पाहिली महाराज, परंतु शेवटी सत्याचा जय होत असतो महाराज। इथे संतांच्या विचारधारेने वीरश्रींना जन्माला घातलंय महाराज। संतांची विचार प्रणाली अशी आहे का त्यांनी अशा वीर पुरुषांना जन्माला घातलंय, छत्रपती शिवरायांना। तर बघा तुम्ही, जगद्गुरु तुकोबारायांचं सुद्धा मार्गदर्शन लाभलं, समर्थ रामदास स्वामींचं मार्गदर्शन लाभलं आणि मग विचारांचा मेळ घालत घालत मग स्वराज्याची स्वराज्याकडे वाटचाल केली महाराज। म्हणून या वीरश्री मातांचं वर्णन आणि अशा धन्य असलेल्या मातांचं वर्णन, तसं तर मातांचं वर्णन आमच्या वेदाने सर्वात अगोदर केलंय, त्वमेव माताच पिता त्वमेव, अगोदर माता आहे।
कुळी कन्या पुत्र अगोदर कन्या आहे. स्त्रीला सन्मान देणारी आमची माती आहे, स्त्रीला सन्मान देणारी आमची भूमी आहे. इतकंच काय, परंतु श्रुती मात्र असं म्हणते, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या भूमीमध्ये नारीची पूजा होते, ज्या भूमीमध्ये स्त्रीची पूजा होते, पूजन्ते तत्र देवता, पूजन्ते रमन्ते, रमन्ते म्हणजे रमते, त्याच ठिकाणी देवता रममान होतात. म्हणून स्त्री शक्तीचा जागर करतो आम्ही, म्हणून आम्ही स्त्री शक्तीचा आदर करतो, स्त्री शक्तीला नमन करतो. महाराज, मातृशक्ती ही अगाध आहे. आणि या साई आश्रय या परिवारमध्ये सुद्धा बहुसंख्येने मातृशक्ती आहे. बघा ना तुम्ही, आमच्या साई आश्रय या परिवारामध्ये आमची श्रद्धा, काय सुंदर नाव आहे महाराज तिचं, श्रद्धा. अहो, ही श्रद्धा 7 दिवसाची असताना या साई आश्रय परिवारामध्ये आली. आमचे साई आश्रय परिवाराचे सर्वे सर्वा गणेश भाऊ दळवी, ज्यावेळेस यांनी ती यांच्या जवळ ती आली, त्यावेळेस 7 दिवसाची होती अवघी. परंतु साई आश्रयाने आश्रय दिला, बाबांनी तिला आश्रय दिला, आणि आज साई आश्रय परिवारामध्ये ती वाढते. ज्यावेळेस आपले सगळे आधार तुटतात ना महाराज, त्यावेळेस फक्त एकच आधार असतो, आणि तो म्हणजे माझ्या भगवंताचा आधार. आमच्या संतांनी तर आधीच सांगून ठेवले महाराज, या जगामध्ये मायेमुळं आम्हाला सगळे आपले वाटतात, परंतु खरा जर विचार केला तर आपलं कोणीच नाहीये. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या, माझे माझे म्हणून. बहीण कुणाचे, भाऊ कुणाचे, कोण कुणाचे, सगळे सोयरे. गेल्यानंतर सर्व राहतील तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. कोण कुणाचं आहे महाराज, ज्याला कोणीच नाही महाराज, त्याला सुद्धा आधार देणारे जे आहेत ना महाराज, ते देवा इतके श्रेष्ठ असतात. आणि आजच्या या काळामध्ये, अशा या परिस्थितीमध्ये सुद्धा सबका मालिक एक प्रतिष्ठान शिर्डी यांनी साई आश्रय नावाचा जो परिवार चालू केलाय, इथे गोर गरीब निराधार अगदी लहानापासून तर वयस्कर माणसांपर्यंत सर्वांना इथे आधार दिला जातो. आपलं हक्काचं जे त्यांचं जे घर आहे, ते घर म्हणजे साई आश्रय परिवार आहे. आणि खरंच याच निराधारांसाठी ही साई कथा त्यांच्या सेवार्थच खरं या ठिकाणी आयोजन केलंय. आजूबाजूच्या परिसरातील अनेकांनी याला सहकार्य केले, आमचे अतिशय सुंदर अशी साऊंड व्यवस्था सुद्धा या ठिकाणी आहे. आणि यस 9 चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण ही कथा घर बसल्या श्रवण करीत आहात. बाबांच्या दिव्य अशा चरित्राची कथा गात असताना हेमाडपंत मी वर्णन करतात का, मी ज्यावेळेस बाबांना जात्यावर दळताना पाहिलं, त्यावेळेस मला संत जनाबाईंची आठवण झाली. आणि त्याच्यानंतर हा अवलिया संत मी पाहिला की हा जात्यावर दळतोय. बाबांनी एक पोतं गव्हाचा भरडा केला आणि सगळं पीठ, माता मावल्या ज्या मदत करायला आल्या होत्या, त्यांना असं वाटलं होतं की आता बाबा आता आपल्याला देतील याचा वाटा, म्हणून सगळ्याजणी तयार झाल्या आपला आपला वाटा घ्यायला. नवे नवे तर मनाने त्यांनी वाटेसुद्धा केले. आणि पीठाचे वाटे केल्यानंतर
बाबांनी ते बघितलं तोपर्यंत बाबा काही बोलले नाही, परंतु पिठाची वाटी केल्यानंतर बाबा द्वारा द्वारकामाईचे पायऱ्या उतरले, पायघोळ हातामध्ये धरला आणि बाबा त्यांच्यावर चिडले महाराज. आणि त्या माता मौलाना म्हणतात की माझे गहू काय फुकटचे आहेत का? फुकटचे गहू तुम्ही लुटायला आलात का? आल्या रांडा फुकट खाऊ, माझे गहू फुकटचे लुटू पाहता? सगळ्या माता मावल्या घाबरल्या, कारण बाबा एका क्षणामध्ये शंकराचा अवतार व्हायचे तर एका क्षणामध्ये शांत व्हायचे, एका क्षणामध्ये रुद्र व्हायचे तर एका क्षणामध्ये बाबा शांत व्हायचे. माता मावल्या शांत झाल्यानंतर बाबांनी सर्व पीठ आजूबाजूला जे सहकारी उभे होते त्यांना एका पोत्यात टाकायला लावलं आणि सगळ्या शिर्डीच्या शिवेवर त्यावेळेस हे गव्हाचं पीठ पसरवलं. हैजा नावाची बिमारी त्यावेळेस महारोग त्यावेळेस आला होता, साथीचा रोग पसरला होता आणि त्या रोगाचा प्रतिबंध करावा म्हणून बाबांनी शिर्डीच्या शिवेवर पीठ टाकलं. हिमाडपंतांनी माधवराव देशपांड्यांना विचारलं का हे शिर्डीच्या शिवेवर पीठ का टाकलं? त्यावेळेस माधवराव देशपांड्यांनी सांगितलं की बाबांनी शिर्डीच्या शिवेवर पीठ टाकून महामारीला रोखलंय, गव्हा रोगाचा काय संबंध? हिमाडपंत म्हणतात गव्हाचा आणि रोगाचा काय संबंध, हे कोणतं लॉजिक आहे? संतांची कृती पाहू नका, संतांची कृती जर कधी पाहाल तर अडचणीत याल. संतांसारखी कृती करू नका, संतांनी जे सांगितलंय ना तुम्हाला ते करा. देवाची आणि संतांची कृती बघू नये, त्यांच्या त्या लीला असतात महाराज. बाबांनी काय, एका जणाचे तर डोळे दुखत होते, बाबांनी त्याच्यावर बिब्बे ठेचून लावले. मग आपले जर कधी डोळे दुखत असेल तर आपण काय बिब्बे ठेचणार का? नाही. आपले जर डोळे दुखत असेल ना, आपण जर असं केलं तर आपण अडचणीत येऊ, कारण संतांची जी क्रिया आहे ना महाराज, ती क्रिया बघायची नसते. बाबांची सुद्धा क्रिया अशीच बघण्याचा प्रयत्न केला त्या काळामध्ये, कारण बाबा ज्यावेळेस लेंडीबागेमध्ये जायचे त्यावेळेस लेंडीबागेमध्ये बाबा जायचे स्नानाला, त्यावेळेस बाबा धोतीपोती योग करायचे. लेंडीबागेत स्नानाला जावं बाबांनी आणि त्या ठिकाणी धोतीपोती नावाचा योग करायचे. धोतीपोती योग याचा अर्थ असा आहे, आपल्या हाताने आपल्या तोंडातून हात घालून आतडे कातडे बाबा बाहेर काढायचे. आणि जणू काही आपण कपडे धुतो ना, त्या पद्धतीने बाबा स्वतःचे आतडे कातडे धुवायचे आणि त्यांना वाळू घालायचे. लेंडीबागेमध्ये असलेली बाबांनी जी बाग फुलवली होती ना लेंडीबागेजवळ, त्या विहीर होती, त्या विहिरीजवळ बाबांनी बाग फुलवली होती. स्वतः बाबांनी ते पाणी शिंदावं विहिरीतून आणि स्वतः कच्च्या गड्याने बाबांनी पाणी घालावं त्या लेंडीबागेमधील वृक्षांना. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वन वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळवीती. वृक्षवल्ली झाड आपले सोयरे आहेत महाराज, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. आज आम्ही सगळीकडे सांगतोय झाडे लावा झाडे जगवा. आमच्या साई आश्रयामध्ये सुद्धा यावर्षी वृक्षारोपण केलं गेलं, छान असं वृक्षारोपण केलं. स्वर्गीय सागर राजू प्रतिष्ठान कोपरगाव यांनी या साई आश्रय परिवाराकरता काही वृक्ष दिलेत या ठिकाणी, काही फळांची वृक्ष दिली, काही फुलांची दिली, काही आयुर्वेदिक वनस्पती दिल्यात महाराज. गप्प बसा. बाबांनी सुद्धा लेंडीबागेमध्ये बाग फुलवली होती. साई चरित्रामध्ये वर्णन आलं, बाबा ज्यावेळेस त्या बागेला पाणी घालायचे ना महाराज, तर त्यावेळेस कच्चं मडकं वापरायचे बाबा. आणि बाबांना मडकं देण्याचं काम आहे ना शिर्डीतील वामन तात्या नावाचे,
वामन तात्या नावाचे कुंभार होते, त्यांनी बाबांना मडकी द्यावीत. बाबांनी एक दिवस ते मडकं हातात घेतलं आणि ते पक्कं होतं. वामन तात्यांना ते परत दिलं, म्हटले मला कच्ची मडकी द्या. बाबा तुम्हाला कच्ची मडकी कशा करता पाहिजे? खरं सांगू का, संतांना कच्ची मडकीच आवडतात, कारण पक्की मडकी जी येत ना ती जास्त टंग टंग वाजतात. कशी वाजतात? हा, कच्ची मडकी जास्त टंग टंग वाजतात. जी पक्की मडकी, कच्ची मडकी वाजत नाही, ती जरा बदबद वाजता बघा. वामन तात्याने हसावं, बाबांनी उत्तर द्यावं, तात्या मुझे कच्चा मडका ही अच्छा लगता है. बाबांनी कच्च्या मडक्याने पाणी घालावं. दुसऱ्या दिवशी पाणी त्याच्यात साठवल्यानंतर ते मडकं तिथेच विरून जावं ज्याच्यापासून ते तयार झालंय. ज्या मातीपासून त्याची निर्मिती झाली ना महाराज, त्याच घटाची पुन्हा त्याच्यामध्ये नश्यती, त्याच्यामध्येच पुन्हा नाश होतो. माती मातीच्या स्वरूपाला जाते. आपला देहसुद्धा पंचमहाभूतापासून तयार झाला. बाबांनी तात्याला, वामन तात्याला सांगावं, अरे बाबा हे सुद्धा एक मडकंच आहे. मी सांगितलं ना तुम्हाला, हे मडकं कधी फुटेल याचा भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. काय भरोसा आहे महाराज? आमचे संत तर वर्णन करतात महाराज, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसा. क्षणभंगुर नाही भरोसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसागा. राम राम स्मरा आधी, एका क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, काही काही गीता अशी आहेत ना जे तुमच्या काळजाचा ठाव घेतात नाना भाऊ, फार सुंदर आहे. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा, असो चूल माती आणि मीठ भाकर, असो चूल माती आणि मीठ भाकर, सोडून दे रे धनाचा तुला लसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल कधी लागे, कधी लागेल रे वेड्या तुला, गोडी अभंगाची कधी लागे.
आपल्याला साई कथा आपली अजून सुरुवातच आहे. गाऊया आपण आता 7 दिवस सोबतच आहोत, गाऊया कधीतरी. पण फार गोडी, कधी तुला गोडी लागेल, कधी आपल्या देहाला गोडी लागावी, कधी आपल्या मुखाला भगवंताचं नामस्मरण करण्याची गोडी लागावी. ज्ञानोबा तुकोबारायांचे जे विचार आहेत ना, माझ्या वारकरी संप्रदायाचे जे विचार आहेत ना, तेच विचार माझ्या साईनाथांचे आहेत महाराज. साई चरित्र एकदा वाचा. चरित्र नवे हा सोमकांत, त्याच्यावर मनन करा, या चरित्रावर चिंतन करा, चरित्राचा अभ्यास करा. माझ्या साईनाथांच्या चरित्रामध्ये शांतीब्रह्म संत नाथ बाबांच्या ओव्या आहेत, माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतील ओव्या आहेत, तुकोबारायांच्या अनेक अभंगावर बाबांनी स्वतः प्रवचन केलेली आहेत. कीर्तना टाईप बाबा द्वारकामाईत बसल्या बसल्या संतांचा एखादा विचार घ्यायचे आणि त्याच्यावर द्वारकामाईमध्ये तासन तास बाबा बोलायचे. गीतेच्या एका श्लोकावर तर बाबा श्रावणाचाच महिना होता आणि या पवित्र श्रावणाच्या महिन्यामध्ये बाबा गीतेतील एका श्लोकावर तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशंती ती ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिना, श्रीमद भगवद्गीतेतील हा श्लोक आहे. या श्लोकावर बाबा अनेक दिवस बोलत होते. नाथ भागवतातील ओव्यांवर सुद्धा बाबांनी चिंतन करावं. हेमाडपंत वर्णन करतात की मी ज्यावेळेस बाबांच्या या लीला पाहिल्या त्यावेळेस मला असं वाटलं बाबांच्या या लीला संग्रहित कराव्या, अधोरेखित कराव्या, शब्दाने गुंफावं आणि एक एक शब्द गुंफून बाबांचं चरित्र बनवावं, का जे चरित्र आमच्या या साई भक्तांना अमृतासारखं काम करेल. बाबांची परवानगी घेतली आणि चरित्र लिखाणाला सुरुवात केली. चरित्र लिखाणाला सुरुवात करत असतानाच गोविंद रघुनाथ दाभोळकर उर्फ हेमाडपंत वर्णन करतात, बाबा सुरुवातीला ज्यावेळेस आले त्यावेळेस बालवयामध्ये या शिर्डीमध्ये सर्वात अगोदर त्यांना बालवयामध्ये पाहिलं ते नाना चोपदारांच्या आईने. आणि नाना चोपदाराच्या आईने त्यांना त्यावेळेस पाहिलेलं होतं आणि त्याच्यानंतर बाबा प्रगट झाले. अचानक एक दिवस लिंबाखाली बसलेले 16 वर्षाची ती मूर्ती आहे, दिव्य असं चेहऱ्यावर तेज आहे, बाल रूपामध्ये बाल वयामध्ये ती साई आहेत आणि लिंबाखाली बसलेत. एक म्हातारी आली, ती म्हातारी कोण होती? नाना चोपदाराची आई. आणि नाना चोपदाराची आई आली आणि नाना चोपदाराची आई त्या बालकाकडे असं पाहते. नाना चोपदाराच्या आईने पाहिलं आणि जवळ आली, विचारली बाळा कुठून आलास रे बाबा? परंतु पोरगा मोठा विचित्र महाराज, पोरगा काहीच बोलत नव्हता, हसत होता फक्त. पोरगा फक्त गालातल्या गालात हसायचा. म्हातारीने पुन्हा विचारलं, अरे बाळा तू यापूर्वी इथं आला होतास ना? पोरगा काहीच बोलत नव्हता, फक्त म्हातारीकडे पाहत होता. नाना चोपदाराच्या आईने मात्र त्याला ओळखलं होतं. नाना चोपदाराच्या आईने सगळ्या शिर्डीमध्ये केलं, हाच हीच ती मूर्ती आहे, हेच ते डोळे आहेत, बरोबर हीच ती मूर्ती आहे. आणि पाहता पाहता सगळ्या शिर्डीमध्ये त्या बाळाची चर्चा होऊ लागली. ते बाळ मात्र त्या लिंबाखालीच बसलेलं असायचं. नंतर रात्री ते कुठंतरी मारुतीच्या देवळात कुठंतरी जायचं, कुठं झोपायचं, फारसं त्याच्याकडं कोणी लक्षही देत नव्हतं. परंतु सगळ्यांना कुतूहल मात्र होतं की कोण आहे, कोण आहे? तेजपुंज असलेला चेहरा आहे. सगळ्या शिर्डीमध्ये चर्चा झडू लागली. शेवटी काही शिर्डीतील माता मावल्या आणि काही शिर्डीतील बरीचशी ज्येष्ठ मंडळी आली आणि त्या बाळाला विचारू लागली, अरे बाळा कुठून आलास तू? पण बाळ मोठं विचित्र, बाळाने काहीच बोलला नाही, काहीच सांगितलं नाही, बाळ फक्त हसायचं. शेवटी शिर्डीचं जे ग्रामदैवत आहे, शिर्डीचं जे ग्रामदैवत आहे ना, ते आहे खंडोबादेव. शेवटी ग्रामदेवतेला साकडं घातलं आणि ग्रामदेवतेला साकडं घातल्यानंतर असा रविवारचा दिवस होता आणि त्या पवित्र रविवारच्या दिवशी
खंडोबा देवाचे जे पुजारी होते म्हाळसापती, सर्व गावकरी जमा झाले। आज खंडोबाच्या मंदिरातील गर्दी पाहिली। म्हाळसापतींचं ते मंदिर दिव्य असं बाहेर, वटवृक्षाचं झाड, पिंपळाचं एक झाड, वडाचं झाड, आणि त्या वडाच्या झाडाखाली सगळ्या शिर्डीकरांनी गर्दी केली। म्हाळसापतींनी ते सगळ्या शिर्डीकरांना पाहिलं, आनंद झाला। आज रविवारचा दिवस आहे आणि सगळ्या आरतीला खूप मोठी गर्दी झाली। बेलभंडार घेतला, बाहेर आले म्हाळसापती, आणि बाहेर आल्यानंतर म्हाळसापतींनी बेलभंडार घेतला आणि बेलभंडार उधळला। महाराज येळकोट येळकोट, खंडोबा रायाचा गजर केला। शिर्डीचं ग्रामदैवत असलेला खंडोबा देव, ज्या खंडोबा रायाचं वेड कुणाला लागलं होतं? माझ्या माता माऊलीला लागलं होतं, भक्ताला लागलं होतं, तिला आम्ही मुरळी म्हणतो, जिला जे वेड लागले महाराज। हा, खूप छान गीत बनवलंय ते। खंडोबा रायाचं वेड बाई लागल मुरळीला, लागल मुरळीला येड बाई लागल माग्याला। खंडोबाच्या मंदिरामध्ये सगळ्या शिर्डीकरांनी गर्दी केली। म्हाळसापतीने जय जयकार केला, खंडोबा देवाची आरती झाली। खंडोबा देव म्हणजे माझे भोले बाबा, खंडोबा देव म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही, माझे शिव भोले बाबा। शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो, गिरिजापति भवानी शंकर, शिव शंकर शंभो। शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर, शिव शंकर शंभो। शिव हर शंकर ना।
शिवशंकर शंभो, नमः पार्वतीपते हर हर महादेव। खंडोबा देवाची आरती झाली आणि खंडोबा देवाचे पुजारी म्हाळसापती यांचा अष्टसात्विक भाव जागृत झाला आणि त्या अष्टसात्विक भावातून शब्द निघाले। तुम्हाला जर त्या मुलाची जर कधी त्याच्याबद्दल जर जाणूनच घ्यायचं असेल ना, तर तुम्ही काय करा, जा लिंबाखाली तो मुलगा बसलेला असेल, जा आणि त्याला विचारा। आणि खंडोबा देवाचे ती आरती झाल्यानंतर म्हाळसापतींनी असं सांगितल्यानंतर सर्व शिर्डीकर जमा झाले आणि शिर्डी लिंबाखाली ते बालक बसलेलं होतं। सगळेजण आले आणि त्या बालकाला विचारू लागले। बालकाने फक्त हसावं आणि हसता हसता बालकाने त्या लिंबाखाली पाहिलं आणि त्या जागेकडे पाहिल्यानंतर सगळ्या गावकऱ्यांनी अंदाज बांधला। म्हाळसापतींनी सांगितलं, ज्या अर्थी बालक त्या जमिनीकडे पाहतंय, त्या लिंबाखाली पाहताय ना, नक्कीच तिथे काही खाली काहीतरी असलं पाहिजे। आणा लगेच टिकाव फावडे, ताबडतोब टिकाव फावडे आणले आणि त्या ठिकाणी खणायला सुरुवात केली। आणि खंता खंता महाराज काही फूट अंतर गेल्यानंतर लगेच विटा लागल्या, टिकावाला ती वीट लागली, खणखण आवाज झाला, सर्व गावकरी सावध झाले। आणि विटा बाजूला केल्यानंतर महाराज एक फरशीची तळी लागली, ती तळी ज्यावेळेस लागली त्यावेळेस सगळे गावकरी सावध झाले आणि सर्वांनी दोन तीन जणांनी मिळून ती तळी बाजूला केली। जात्याची ती तळी बाजूला केल्यानंतर महाराज पाहता तर सगळे शिर्डीकर काय चमत्कार आहे, दिव्य असा त्या भुयारातून खाली एक भुयार होतं, त्या भुयारातून दिव्य असा प्रकाश बाहेर पडला। ती तळी बाजूला केल्यानंतर आतमधून प्रकाश बाहेर आला आणि सर्व शिर्डीकर हा सगळा चमत्कार पाहत आहे। आणि आतमध्ये पाहता तर काय, चार जळत्या समया होत्या, एक गोमुखी पाट होता, एक रुद्राक्षाची माळ होती आणि त्या पाटावर गोमुखी पाटावर काहीतरी पोथी होती। आणि असं पाहिल्यानंतर त्या बालकाने सांगितलं, बस थांबा आता। आता बालक बोलायला लागला, हे माझ्या सद्गुरूचं स्थान आहे, माझ्या सद्गुरूंचं हे स्थान आहे, याचं तुम्ही जतन करावं, यानंतर कधीही ही जागा उघडी करू नये। आता तुम्ही जागा मोकळी केली ना, हे भुयार पाहिलंय ना, माझ्या सद्गुरूंच्या या स्थानाचं, तपस्थानाचं, माझ्या तपस्थलीचं, माझ्या सद्गुरूंच्या तपस्थलीचं तुम्ही दर्शन घ्या। सर्वांनी दर्शन घेतलं। आज शिर्डीकरांनी वेगळा चमत्कार अनुभवला होता। सर्वजण त्या दिव्य बालकाकडे पाहत होते। बाबांच्या सांगण्यावरून पुन्हा ती जात्याची तळी पुन्हा लावून देण्यात आली, पुन्हा पूर्ववत त्याच्या विटावर रचल्या गेल्या आणि ती जागा सगळी झाकून टाकली। आणि त्या ठिकाणी त्या जागेचं पावित्र्य जपण्याची हमी सर्व शिर्डीकरांनी साईबाबांना दिली। त्यावेळेस बाबांना साईबाबा हे नावसुद्धा नव्हतं, बालक स्वरूपामध्ये बाबा होते। बाबांनी सांगितलं की हे माझ्या सद्गुरूचं स्थान आहे। त्याच्यानंतर ते स्थान खरोखर शिर्डीकरांनी जपले। त्यानंतर ज्यावेळेस बाबा पुन्हा शिर्डीला आले, त्याच्यानंतर मुंबईचे एक स्वामी समर्थांचे एक भक्त आहे भाई नावाचे, त्यांनी समर्थाच्या चांदीच्या पादुका केल्या होत्या आणि त्या पादुका त्यांना अक्कलकोटला न्यायच्या होत्या। उद्या अक्कलकोटला प्रस्थान करायचं, पण रात्री स्वप्नामध्ये समर्थ आले आणि समर्थाने सांगितलं, मी आता अक्कलकोटला नाही आहे भाई, मी आता शिर्डीला आहे। तेव्हा तू शिर्डीला आलं तरी चालेल। भाईंनी स्वप्नामध्ये समर्थांची मूर्ती पाहिली। स्वामी समर्थ गजानन महाराज आणि साईबाबा यांना आपण दत्तावतार मानतो महाराज, यांना आपण दत्ताचे अवतार मानतो। स्वामी समर्थ भगवंताचं दर्शन स्वप्नामध्ये झालं। भाईंच्या मुखातून समर्थांचं भजन चाललंय, पहाटेचा प्रसंग आहे। मुंबईमध्ये रात्री भाईंच्या स्वप्नात समर्थ गेले आणि स्वप्नात सांगितलं का, मी आता शिर्डीला आहे। भाईंच्या मुखातून शब्द येत होते पहाटे, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।
सर्वांच्या मुखातून शब्द येतात, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. घरच्यांना जाग आली, उठवलं बहिणींना, आणि स्वप्नातून जागे झाल्यानंतर बहिणींनी स्वप्नातील झालेला सगळा दृष्टांत सांगितला. चांदीच्या पादुका करून भाई शिर्डीला निघाले. त्यावेळेस बहिणींनी ज्यावेळेस पादुका आणल्या, द्वारकामयमध्ये बाबा बसलेले आहेत, बाबांपुढे त्या पादुका नेल्या. बाबांनी सांगितले, या माझ्या सद्गुरूंच्या पादुका आहेत, जा त्या निंबास्थळी स्थापन करा. साकुरीचे उपासनी महाराज, संत उपासनी महाराजांच्या हस्ते त्या पादुका वाजत गाजत त्या ठिकाणी नेण्यात आल्या. आणि पवित्र अशा त्या निंबास्थळी निंबवृक्षाखाली, कोणता निंबवृक्ष, जो शिर्डीमध्ये आहे, ज्या निंबाखाली माझे साईनाथ महाराज सर्वात अगोदर प्रगट झाले महाराज. लिंबा खाली प्रगट झाला, 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 ऐसा साईना. लिंबाखाली माझे साईनाथ महाराज प्रगट झाले, त्या लिंबाने त्याचा स्वभाव सोडून दिला. लिंबाचा स्वभाव काय, लिंब कडू आहेत महाराज, परंतु त्या लिंबाने त्याचा कडू स्वभाव टाकून दिला. संतांच्या संगतीमध्ये झाडं आली, वृक्ष आली, त्यांनी सुद्धा त्यांचा स्वभाव बदलून घेतला, टाकून दिला. कडू लिंबाला आला कसा झालो दंग मी पाहुणी या साई लीला, झालो दंग मी पाहुणी या साई लीला, झालो दंग मी पाहुणी या साई लीला, झालो दंग मी पाहुणी या साई लीला. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. कडू लिंबाला गोड पाला, कडू लिंबाला आला कसा गोड पाला, झालो दंग मी, झालो दंग मी पाहुणिया साई लीला, झालो दंग मी पाहुणिया साई लीला.
सद्गुरु साईनाथ महाराज बाबांच्या लीला पाहून महाराज कोण दंग होणार नाही महाराज, हिमाड पंत सुद्धा दंग झाले बाबांच्या लीला पाहून। हिमाड पंत वर्णन करतात त्यानंतर बाबा शिर्डीतून जे अदृश्य झाले त्याच्यानंतर तब्बल 4 वर्षांनी बाबा आले महाराज। किती वर्षांनी? त्याच्यानंतर 4 वर्षांनी बाबा शिर्डीत प्रगट झाले। हिमाडपंत गोड वर्णन करतात, हिमाडपंत वर्णन करतात त्यावेळेस निजामशाहीमधील हैदराबाद स्टेटमधील औरंगाबाद ज्याला आपण संभाजीनगर म्हणतो ते औरंगाबाद शहर आणि त्या औरंगाबाद शहरामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये धूपखेडा नावाचं एक गाव आणि त्या धूपखेड्याचे चांद पाटील नावाचे गावचे पाटील मुस्लिम समाजाचे त्यांच्याकडे एक घोडी होती, ती घोडी हरवली। आणि ती घोडी 2 महिने ते शोधत होते। चांद पाटील घोडीच्या शोधार्थ औरंगाबादचा सगळा परिसर पादाक्रांत केला, पिंजून काढला, परंतु घोडी मात्र काही सापडली नाही। काय कुणाला काय आवडतं, कुणाचा कशात जीव असतो काही सांगता येत नाही। मागे दळवी साहेब मी पुण्याला कथेला चाललो होतो त्यावेळेस आमच्या पुढे एक गाडी होती, चांगली महागडी किमतीची गाडी होती। त्या गाडीमध्ये पाठीमागे एक कुत्रं होतो, बघा त्या कुत्र्याचं सुद्धा काही नशीब असतं ना। काही काही कुत्रीसुद्धा फार भाग्यवान आहेत आणि काही काही माणसं फार अभागी आहेत महाराज। ते कुत्रं आमच्याकडं बघत होतं, योगायोगानं मीच गाडी चालवत होतो आणि मी बघितलं नाना भाऊ त्या कुत्र्याकडं। मला त्या कुत्र्याकडं पाहून थोडा हेवा वाटला महाराज। अहो एवढी महागाची गाडी, एसी गाडीमध्ये ते कुत्रं बसलेलं आहे आणि त्याला जे खाण्याची जी बिस्किटं होती ना महाराज त्याचा पुडा मला दिसत होता तिथे समोर ठेवलेला। काचेतून मी तो पुडा बघितला, एवढी भारी बिस्किटं होती त्या कुत्र्याला का आपल्याला सुद्धा ती पाहायला मिळत नाही। एवढी भारी बिस्किटं कुणाला होती? कुत्र्याला, कुत्र्याला। योगायोगानं पुढं काही अंतर गेल्यानंतर ती गाडी थांबली। आम्हालाही बाबांचं चित्र पाठीमागे होतं म्हणून कुतूहल वाटलं की साई भक्त असतील कोणीतरी। आम्ही गाडी बाजूला घेतली, आमच्या गाडीचं पाठीमागचा बोर्ड बघून शिर्डीचं नाव बघून ती व्यक्ती आमच्याजवळ आली। महाराज साईराम साईराम म्हटलं, ओम साईराम। चौकशी झाली, ते पुण्याचेच होते। मी त्यांना सहज विचारलं, म्हटलं का हो ते तुमचं कुत्रं खाप खूप छान आहे? ते म्हटले हो महाराज ते कुत्रं आहे ना ते लंडनहून आणलं म्हणे। म्हटलं लंडनहून कसं आणलं तुम्ही कुत्रं? म्हणे अहो लंडनहून ते प्लेनमध्ये आलं, म्हणजे कुत्रंसुद्धा विमानात बसून आणलं तुम्ही। काय भाग्य असतं महाराज कुणाकुणाचं। कुतूहलाने मी ते कुत्रं जवळून पाहिलं महाराज। काय त्या कुत्र्याचा थाट होता, त्याच्या नखात सुद्धा माती नव्हती हो, इतकं स्वच्छ होतं ते। त्याची साबण वेगळी, त्याचं आंघोळीचं बाथरूम वेगळं, त्याच्यासाठी स्वतंत्र बंगल्याच्या बाजूला एक स्वतंत्र रूम केलेली, त्याला सगळ्या सुविधा होत्या ज्या माणसांना सुद्धा लवकर नाही अशा सुविधा त्या कुत्र्याला होत्या महाराज। साईनाथांच्या पालख्या येतात ना मुंबईहून, बाबांच्या त्या पालखीमध्ये सुद्धा दळवी साहेब काही कुत्री असतात, ते अशी रस्त्याने कुठून तरी ते त्या दिंडीच्या मध्ये सहभागी होतात। आम्ही पंढरपूरला ज्यावेळेस पायी दिंडी घेऊन जातो शिर्डीहून, आमच्या दिंडीमध्ये सुद्धा असाच चमत्कार घडला होता। जे कुत्रं महाराज इथून जे निघालं ना तर ते पंढरपूरपर्यंत आलं मामा, आणि पंढरपूरला सुद्धा त्याच्यानंतर त्याची आमची भेटच नाही त्या गर्दीमध्ये, कुठं गेलं आणि काय गेलं। पण चंद्रभागेमध्ये स्नान करेपर्यंत ते आमच्या बरोबर होतं। काही काही कुत्रेसुद्धा किती भाग्यवान आहे ना, ती दिंडी करतात आणि काही काही असे अभागी आहेत त्यांना अजून दिंडी माहीत नाही, त्यांना अजून शिर्डी माहीत नाही, त्यांना अजून पंढरपूर माहीत नाही, देहू माहीत नाही, आळंदी माहीत नाही, कुठली पायीवारी माहीत नाही महाराज। पादो तीर्थयात्रा हा, पायाने तीर्थयात्रा करा। जोवरी सकळ आहे हे सिद्ध, हात चालावया पाय, तब तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको। जोपर्यंत शरीर चांगले, दिली इंद्रिय हातपाय कान, डोळा मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग।
देवाने आपल्याला किती छान इंद्रिय दिलीत महाराज, बघा ना. प्रत्येकाला दोन हात दिले, दोन डोळे दिले, दोन पाय दिले, चांगली बुद्धी दिली. या बुद्धीने चांगला विचार करावा, या शरीराने चांगलं आचरण करावं. तरी सुद्धा समाजामध्ये काही असे समाजकंटक आहेत, कते अविचाराने कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात महाराज. आणि अशा उद्ध्वस्त झालेल्या आयुष्यातून उठलेल्यांना आधार देण्याचं काम आमचं साई आश्रय परिवार करतं. ज्याने समाजामधून जो दुर्लक्षित झालाय, ज्याने समाजातून जो बाजूला फेकला गेलाय, समाजाने ज्याला वाळीत टाकलेलं आहे, त्याला आश्रय देण्याचं काम माझा साई आश्रय या परिवार करतोय. आम्ही संतांची वचनं फक्त गातो महाराज. महात्मा गांधी म्हणतात, वैष्णव भागवत, भागवत त्याला म्हणावं. कोण भागवत आहे, कोण वैष्णव आहे? वैष्णव जन तो तेने कही रे पीर पराई जानी रे. वैष्णव जन तो तेने कही पीर पराई जानी रे. वैष्णव त्याला म्हणावं जो दुसऱ्याचं दुःख जाणतो, भागवत त्याला म्हणावं ज्याला दुसऱ्याच्या वेदना कळतात, समोरच्याच्या मनातील संवेदना ज्याला टिपता येतात ना महाराज, तो मनुष्य एक दिवस मोठा झाल्याशिवाय राहत नाही. फक्त आपल्याला त्याचे अबोल जे शब्द आहेत ना, ते शब्द आपल्याला कळाले पाहिजे. सगळ्याच गोष्टी बोलून कळत नसतात महाराज, समोरच्याच्या डोळ्यातील भाव पाहून सुद्धा आपल्याला त्याचे भाव टिपता आले पाहिजे, त्याचे भाव आपल्याला समजले पाहिजे. एखादा प्राणी असेल महाराज, एखादं कुत्रं असेल, मांजर असेल, गाय असेल, कीड मुंगी जलचर खेचर प्राणी मात्र श्वान शुकर अवघ्या ठाई मीच निरंतर. साई चरित्रामध्ये स्वतः साईबाबा सांगतात, किडा असो, मुंगी असो, जलचर असो, खेचर असो, कोणी असो, अवघ्या ठाई मीच निरंतर. कारण एकदा बाबा एका भक्तीनीला, एका माता माऊलीला कुत्र्याच्या रूपात आणि डुकराच्या रूपात सुद्धा भेट देऊन आले. ती जेवत असताना दारामध्ये कुत्रं आलं आणि कुत्र्याला तिने जीव म्हणजे भाकर दिली महाराज. कुत्रं तृप्त झालं. त्याच्याबरोबर पाठीमागे अगदी घाणीने माखलेलं एक डुक्कर होतं, ज्याच्याकडे पाहून किळस येईल महाराज. अगदी किळसवाणं वाटणारं डुक्कर, परंतु तिला काय दया आली का नो, तिने त्याच्यातली अजून भाकर आणली आणि त्या डुकराला सुद्धा दिली. ते डुक्करही तृप्त झालं. त्याच्यानंतर ती द्वारावतीमध्ये म्हणजे द्वारकामाईमध्ये गेली. बाबांनी सांगितलं, माई, तिच्याकडे पाहिलं आणि बाबांनी आहार्त असा आवाज दिला, माई. बाबांच्या मुखातून निघालेले शब्द काळजाचा ठाव घेणारे ठरले. त्या बाईच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं. तिने पाहिलं बाबांकडे, बाबा आज मुझे माई कहके आवाज दे रहे हो ना, माई आज तूने मुझे बहुत पेट भर खिलाया. मैंने आज ऐसा खाना खाया, माँ तेरे हाथ का खाना खाया है, अब मुझे भूख नहीं लगेगी. त्या माईच्या डोळ्यात पाणी आलं. ती बाबांना म्हणते, बाबा तुम्ही माझ्या घरी कधी जेवायला आलात, मी तुम्हाला कधी जेवायला दिलं? बाबांनी हसता हसता सांगितलं, ज्या कुत्र्याला तू जेव घातलंस माई, त्या कुत्र्याला जेवलं तर तू जेवला ना, मी जेवलो. ज्या डुकराला तू जेव घातलंय ना, भाकर दिली ना, खाऊ घातलं. म्हणून माणसाने कमीत कमी, नाही कुणाला जेव घालता आलं चालेल, कमीत कमी चिमूटभर साखर तरी आपण मुंगीला टाकावी. बाबांनी सांगितले महाराज, दररोजचं पंचमहाभूत यज्ञ साई चरित्रामध्ये सांगितलंय, पाच प्रकारचा यज्ञ करावा. गोविंद रघुनाथ दाभोळकर उर्फ हेमाड पंत लिहितात. त्याच्यानंतर तब्बल 4 वर्षाने बाबा प्रगट झाले. हैदराबाद स्टेटमधील औरंगाबाद जिल्ह्यातील धूपखेडा नावाचं गाव आणि त्या चांदपाटलाची गोडी. मी तुम्हाला बाजूला का गेलो, मी तुम्हाला हे सांगत होतो कुणाला कशात
इंटरेस्ट असेल किंवा कोणाला काय आवडतं कोणाला काय आवडतं, त्या कुत्र्याहून आपण बाजूला गेलो एवढं सगळं. तसं चांद पाटलाला आवडीत होते काय, घोडी. आणि चांद पाटलाच्या घोडीचं नाव काय होतं? चांद पाटलाच्या घोडीचं नाव होतं बिजली. बिजली सापडत नाही म्हणून 2 महिन्यापासून चांद पाटील हैराण होते. सगळीकडे शोधून शोधून थकले महाराज. आणि औरंगाबाद जवळ सिंदोन मिंदोन नावाचं जे गाव आहे, त्या गावाच्या शिवारामध्ये जंगलामधून असं डोंगर माथ्याच्या त्या याच्याहून चालत असताना भर दुपारची वेळ आहे, उन्हा तानाने तहान लागली महाराज. कुठेतरी जर पाणी मिळालं तर बरं होईल म्हणून चांद पाटील इकडं तिकडं बघत होते. त्यांचं लक्ष गेलं, त्यांनी पाहिलं की एक दूरवर एक आंब्याचं झाड त्यांना दिसलं. आणि त्या आंब्याच्या झाडाखाली कोणीतरी एक पांढरे कपडे घातलेला आहे, कोणीतरी एक फकीर बसलेला आहे. आणि लांबूनच तो दिव्य असा चेहरा पाहिला आणि चांद पाटलाची पावलं नकळत त्या आंबवृक्षाकडे जाऊ लागली. आंब्याच्या झाडाजवळ चांद पाटील गेल्यानंतर चांद पाटलांनी जवळ आल्यानंतर त्या फकीराने पाहिलं आणि लांबूनच आवाज दिला चांद पाटलाला, आओ पटेल आओ, आओ चांद पटेल आओ. चांद पाटलेला कळेना की माझं नाव या फकीराला कसं काय माहितीये. चांद पाटलाला विशेष वाटलं महाराज. जवळ आल्यानंतर साईबाबांनी सांगितलं, बैठो चांद पटेल बैठो. चांद पाटील जवळ येऊन बसला आणि जवळ येऊन बसल्यानंतर आंब्याच्या झाडाखाली गार सावलीमध्ये ज्यावेळेस चांद पाटील येऊन बसला, त्या गार सावलीने सुद्धा एवढा शीतल झाला नाही चांद पाटील, परंतु बाबांच्या शब्दामुळे त्याला एवढी शीतलता वाटली. कधी कधी येणं आपली तहान भूक आहे ना, एखाद्या माणसाच्या भेटीनेच जाती निघून. काही माणसाचं दर्शन जरी झालं तरी आपली तहान भूक विसरतो आपण, आणि काही माणसाचं दर्शन असं आहे की त्यांचं दर्शन जर झालं तर आपली तहान भूक आणखीन खवळते. तहान भूक विसरणं वेगळं, तहान भूक पळणं वेगळं. आज मात्र चांद पाटलाची तहान भूक चांद पाटील विसरला होता, बाबांकडे बघत होता एकटक. बाबांनी जवळ बसवलं, चांद पटेल चिलम पियोग आहे. चिलमीचं नाव घेतल्यानंतर मात्र चांद पाटलाने चांद पाटलाच्या भुया उंचावल्या. आता सगळे ऐकणारे S9 चॅनलच्या माध्यमातून सर्वजण आपण घरी ऐकणारे जरा नीट लक्ष देऊन ऐका. साईबाबा चिलम पीत होते, गजानन महाराज चिलम पीत होते, म्हणून आपणही चिलम प्यावी असं नाही बरं का. मी तुम्हाला अगोदर सांगितलं, संतांनी ज्या क्रिया केल्या ना त्या पद्धतीने आपण क्रिया करू नये. बाबा स्वतःच्या हाताने आतडे कातडे धुत होते, मग तुम्ही धुवाल का. भगवान श्रीकृष्णाने ज्या लीला केल्या त्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर अडचणीत याल. भगवान कृष्णाने 12 गाव अग्नी गिळून टाकला, तुम्हाला आम्हाला जमेल का. तुकोबारायांच्या अंगावर शोभा कासाराच्या पत्नीने उकळतं पाणी टाकलं, तुकोबारायांनी ते सहन केलं, आपल्याला जमेल का. संतांच्या ज्या क्रिया आहेत ना महाराज, तशा क्रिया आपण करू नये. बाबांनी चिलम काढली, चांद पटेल चिलम पियोग आहे. चांद पाटलाला आनंद झाला. चांद पाटलाने मानेनेच खुणवलं, परंतु चांद पाटील विचार करत होतात की आता या फकीराकडे इथे पाणी कुठं आहे, चिलम पेटवण्यासाठी अग्नी पाहिजे, अग्नी कुठून आणणार. पाहिलं महाराज चांद पाटलाने इकडं तिकडं पाहिलं, परंतु काहीच नव्हतं. पुन्हा त्या दिव्य अशा चेहऱ्याकडे पाहिलं आणि फकीराचा त्या दिव्य चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर समाधी लागली चांद पाटलाची. पाहिलं फकीराकडं, फकीराने कफणीमध्ये हात घातला आणि चिलम बाहेर काढली. हातामध्ये चिमटा घेतला महाराज, चिमटा घेतला, आकाशाकडे पाहिलं आणि चिमटा धार दिशी जमिनीवर आदळला. चिमटा आदळता क्षणीच त्या ठिकाणी गंगा माता प्रगट झाल्या महाराज. बोला गंगा मैया की जय, नमामि गंगे तव पाद पंकजम, सुरासुर वंदिती दिव्य रूपम, भुक्तीच मुक्तीच ददासि नित्यम, भावानुसारेण सदा नराणाम. गंगा प्रगट झाली, पाणी खळखळ खळखळ वाहू लागलं. चांद पाटील स्वतःला चिमटा घेतोय, मी स्वप्नात तर नाही ना. चांद पाटील स्वतःला चिमटा घेतोय महाराज, मी स्वप्नात तर नाही ना.
त्या पाण्यामध्ये बाबांनी छापी भिजवली. आता ती तंबाखू मळून झाली होती, चिलमीमध्ये ती तंबाखू भरली, आता अग्नी पाहिजे ना. पुन्हा बाबांनी चिमटा उचलला आणि चिमटा उचलल्यानंतर धाड तिची जमिनीवर आदळला. चिमटा जमिनीवर आदळताच आता मात्र एका बाजूला गंगा वाहते आणि दुसऱ्या बाजूला अग्निनारायण प्रगट झाले. बोली अग्निनारायण भगवान. पंचमहाभूत ज्याच्या कवेमध्ये आहेत, पंचमहाभूत ज्याच्या साक्षीला आहेत, पंचमहाभूत ज्याचं ऐकतात महाराज. वृक्षाचे ही पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता कुठे मग. देवाच्या सत्तेने हे सगळं चालतं महाराज. काही नास्तिक लोकांचा विश्वास नव्हता, काही नास्तिक लोकांनी कोरोना विषाणू मान्य केला जो दिसत नाही, परंतु अजूनही त्यांना न दिसणारा देव मान्य नाही आहे. मला काही कळत नाही. अरे तुम्हाला मंदिराच्या मूर्तीत जर देव दिसत नसेल तर काही हरकत नाही, अरे कमीत कमी माणसात तरी तुम्हाला देव दिसावा ना, माणसात. कारण खरा देव आणि खरा धर्म काय नीट समजून घ्या. काय खरा धर्म, काय खरा देव, खरा परमात्म्याचा, खरा परमात्म्याचा अंश कोण आहे? ममय अंशो जीव लोके जीव भूतासनातना मनःष्ठाणी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. ईश्वर जीव हा ईश्वराचा, ईश्वर अंश जीव अविनाशी ईश्वराचा अंश आहे. ममय अंशो जीव लोके. मग आपण जर ईश्वराचे अंश आहोत तर प्रत्येकामध्ये तो भगवंत वास करतोय महाराज. असे तो सर्वांच्या हृदयांतरी. मग खरा देव कोण आहे? चराचरामध्ये भगवंत भरलेला आहे, फक्त आम्हाला तो दिसला पाहिजे, त्याला पाहण्याची दृष्टी आम्हाला पाहिजे महाराज, त्याला पाहता आलं पाहिजे. खरा धर्म कोणता आहे? खरा धर्म तर आम्हाला साने गुरुजींनी फार सोप्या भाषेत सांगितलं. किती सोपी भाषा, एवढ्या सोप्या भाषेमध्ये धर्माची व्याख्या नसेल कुणी केली महाराज. किती सोप्या भाषेमध्ये, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज. अंबेळनरच्या त्या वास्तूमध्ये बसता बसल्या साने गुरुजींनी काय सुंदर धर्माची व्याख्या केली महाराज. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आमचे संत सुद्धा वर्णन करतात महाराज, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई.
प्रेम हे सुख देतं महाराज, प्रेम हे आडीच अक्षर आहेत महाराज. या आडी का अक्षराच्या या प्रेम नावाच्या शब्दाला बदनाम केलं लोकांनी. कशालाही प्रेम म्हणतात महाराज. आजकाल ज्याला तुम्ही प्रेम समजतात ना महाराज, त्या प्रेमाची ही व्याख्या नाही आहे. ढाई अक्षर प्रेम के पढ़े सो पंडित होय. पोथी पड़ी पड़ जगमोहा, पोथी पड़ी पढ़ा जगमोहा, पंडित भयान कोई. ढाई अक्षर प्रेम के पढ़े सो पंडित होय, पढ़े सो पंडित होय. तुम्ही पोथी वाचले म्हणजे पंडित झाले का? तुम्ही चार बुक शिकले म्हणजे सुशिक्षित झाले, फार मोठे विद्वान झाले म्हणजे शहाणे झाले का? शिकावं माणसाने. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून गेले महाराज. त्यांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, आपल्या विचारांसाठी, आपल्या चांगल्या विचारासाठी एकत्र या, लढा द्या, आपल्या हक्कासाठी आपला हक्क भांडून घ्या जो आपला हक्क आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. लोकमान्य टिळक. काय काही काही महापुरुषांची जी तोंडातून निघालेली जी काही वाक्य आहेत महाराज, ती सुवर्ण अक्षराने लिहिल्या गेली ना. आजही आम्ही हे वाक्य म्हटलं की अगदी लोकमान्य टिळकांची आठवण होते. जे लोकमान्य टिळक साईबाबांना भेटण्यासाठी आले होते आणि साईबाबांनी आशीर्वाद दिल्यानंतरच सांगितलं तुम्हाला आता एकांतवास होणार आहे. एकांतवासाचा अर्थ असा होता की ब्रिटिशांनी त्यांना लोकमान्य टिळकांना नंतर अटक केली आणि लोकमान्य टिळक ज्यावेळेस बंदीखाण्यात म्हणजे जेलमध्ये गेले त्यावेळेस गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिण्याचा योग आला. गीतेवर भाष्य करण्याचा त्यांना त्यांच्या प्रारब्धामध्ये ते योग आला. साईबाबांनी त्यांना अगोदरच सांगितलं होतं की तुम्हाला एकांतवास येणार आहे. या एकांतवासामध्ये वैफल्यग्रस्त न होता, कारण ज्यावेळेस दुःख येतं, ज्यावेळेस एकांतवास येतो, ज्यावेळेस मनुष्याला एकटं टाकलं जातं ना, त्यावेळेस त्याला चांगल्या विचाराची, सतसंगाची आणि साधूच्या संतांच्या विचाराची गरज असते महाराज. साई आश्रयामध्ये काय आहे? साई आश्रयामध्ये चांगला विचार आहे. असो तो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सहवीर्यं करवावही, तेजस्विनावधितमस्तु, मा विद्विषावही. श्रुती आम्हाला सांगते महाराज, सकळासी येथे आहे अधिकार. या साई आश्रया परिवाराचा जो विचार आहे, मानवता हाच धर्म आहे. आणि तो धर्म आम्हाला साने गुरुजींनी किती सोप्या भाषेमध्ये सांगितला, किती सोप्या भाषेमध्ये. म्हणून आम्हाला कमीत कमी माणसात जरी देव दिसला तरी चालेल, तरी सुद्धा आम्ही धन्य झालो असं समजावं. आज चांद पाटील साईबाबांकडे पाहत होते आणि त्यांना साईबाबांमध्ये देव दिसत होता. का? कारण झालेला चमत्कार डोळ्याने पाहत होता. आपली अशी खोड आहे किंवा आपली अशी सवय झाली आहे की चमत्कार पाहिल्याशिवाय आम्ही नमस्कारच करत नाही. आम्ही बाह्य लक्षण पाहतो आणि मग संत ठरवतो. आम्हाला असा माळा घातलेला, अशा शाल अंगावर असलेला, असा भला मोठा गंध लावलेला, आहासे आहातक नाकापासून शेंडीपर्यंत. मी कसा गंध लावतो अगद्या? माझ्याकडे पाहिल्यानंतर 5-10 फूट लोक लांबच उभं राहतात. त्यांना वाटतं लय मोठा संत आहे, परंतु हे सगळं सोंग आहे. त्यांना हे कळत नाही. गणवेशावून कधी संत ठरत नाही हो, कारण संतांचा कुठला गणवेश नाही आहे. संतांचा गणवेश पाहू नका, संतांचा गुणवेश पहा. त्यांचे गुणवेश पाहावेत, संतांचा गणवेश काय पाहावा? हे तर आमचं पोट भरायचं नाटक आहे. परंतु महाराज सांगून जातो, हे नाटक करता करताच एक दिवस हे नाटक अंतरंगात उतरल्याशिवाय राहत नाही, हा माझा अनुभव आहे. म्हणून गात जागा, गात जागा. म्हणून तुम्ही संतांची वचन गात जा, गात जा. रामकृष्णारी, रामकृष्णारी, रामकृष्णारी सारखं म्हणत राहा. एक दिवस कंठामध्ये ते रामकृष्ण आल्याशिवाय, अवतरित झाल्याशिवाय राहणार नाही. हृदयामध्ये रामकृष्णहरी प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी,
हरी तुम्ही म्हणारे सगळ तिणी माया जाळ तुटतील। जान पाटील साईबाबांच्या चेहऱ्याकडे पाहतायत महाराज, कधी अग्नी प्रकट झाला कधी चिलीम पेटली, बाबांनी फुरका मारला झुरका मारला आणि चान पाटलाच्या हातामध्ये चिलीम दिली। लो चान पाटील, चान पाटलाने चिलम घेतली, लाजत होता महाराज, परंतु साधूचा फकीराचा प्रसाद आहे, घेतली चिलम, चान पाटलाने झुरका मारला महाराज, चान पाटील आनंदित झाला महाराज। आणि त्या आनंदाने हसता हसता बाबांकडे पाहत असताना चान पाटील, तुम्हारी बिजली नाम की घोडी गुम हो गई है ना, जाओ उस नाले के करीब जाओ, वहां तुम्हारी बिजली देखो घास खा रही है, असं म्हटल्यानंतर चान पाटलाला आनंद झाला, चिलीम बाबांच्या हातात दिली आणि पळत पळत गेला चान पाटील। आणि गेल्यानंतर पाहतो तर काय, त्याची बिजली नावाची घोडी घास खात होती, लांबूनच त्याने पाहिलं महाराज। आणि चान पाटलाने त्या घोडीला आवाज दिला, बिजली चान पाटलाने बिजली नावाचा आवाज दिल्यानंतर त्या बिजली नावाच्या घोडीने आवाज ऐकला, मालकाचा आवाज कानावर आला, फुर्र असं केलं त्या घोडीने, पाहिलं इकडे तिकडे, लांबून चान पाटलाला पाहिलं, घोडी पळत सुटली चान पाटलाकडे, दौडत 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 घोडी जवळ आली, चान पाटील त्या घोडीला कुरवाळू लागले। चान पाटलाने तिचा लगाम धरला आणि आम्रवृक्षाखाली बाबा बसलेले होते त्या ठिकाणी त्या घोडीला तो घेऊन आला। आणि चान पाटलाने घोडीला जवळ आणल्यानंतर घोडी साईबाबांच्या जवळ आली, बाबांचे पाय चाटू लागले, बाबा त्या घोडीकडे पाहून हसतायत। चान पाटलाला मात्र जणू काही भूल पडले असं झालं, माझं नाव चान पाटील हे या फकीराला कसं कळालं, बाबा आपका नाम क्या आहे, चान पाटील म्हणतोय, पण तोपर्यंत बाबांना नावच नव्हतं, कारण शिर्डीमध्ये आल्यानंतर बाबांना साई हे नाव प्राप्त झालं। चान पाटलाने विनंती केली, उद्या माझ्या जर तुम्ही घरी आलात धूप खेळायला तर मला बरं वाटेल, काही दिवस या माझ्या घरी, माझ्या गरीबाच्या घरी राहा बाबा, आओ बाबा मेरे घर धूप खेळा। बाबाने सांगितलं बाबा उद्या येतो, बाबा त्याच्यानंतर चान पाटलाच्या घरी गेले। आणि त्याच्यानंतर चान पाटलाच्या बायकोच्या भाच्याच्या लग्नाच्या निमित्ताने सोयरीक जमली शिर्डीची, बाबांना विनंती केली, बाबा मेरे घर निकाह है, तो आप अगर इस निकाह के प्रसंग में आप अगर उपस्थित रहेंगे तो मुझे बहुत आनंद आएगा और सभी मेहमानों को भी आनंद आएगा, आप चलिए शिर्डी। बाबा नुसते हसले, काहीच बोलले नाही, मानेनेच खुणवलं जरूर आएंगे। आणि वराड निघालं महाराज कुठून, धूप खड्याहून, त्या काळामध्ये बैलगाड्यामध्ये वराड, मजल दर मजल करीत वराड शिर्डीच्या जवळ आलं। शिर्डीच्या जवळ असलेली खळवाडी, त्या खळवाडीच्या जवळ ओढ्याकाठी लेंडीबागेजवळून जो काही ओढा होता, जिथे आता सध्या हायवे, त्या ओढ्यामधून त्या बैलगाड्या असा धूळ उडवीत येऊ लागल्या। सकाळची वेळ आहे, सकाळी सकाळी इकडनं सूर्यनारायण आता उगवू पाहत आहे, पक्ष्यांचा गुंजारव चाललाय, पक्ष्यांचा किलकिलाट कानावर येतोय, आणि सकाळी कुठेतरी दूरवर बासरीचा आवाज येतोय, सकाळी कुणीतरी पहाटेचं एखादं प्रभात गीत गावं, एखादी भजनावली गावावी गावी, अशी दूरवर काकड आरतीची भजनावली त्या ठिकाणी ऐकू येते महाराज। घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, लवकरी वनमाळी वनमाळी, उठी लवकरी वनमाळी वनमाळी, जळी मित्र आला घनश्याम
वरन कुठतरी कानावर सकाळची भोपाळी ऐकू येते. सकाळी सकाळी बैलगाड्या शिर्डीची त्या खळवाडीच्या दिशेने येऊ लागल्या. खंडोबा देवळाजवळ गाड्या येत होत्या. धूळ उडत होती. बैलांच्या गळ्यातील घागरमाळा वाजत होत्या आणि त्या घागरमाळांचा आवाज खुळ 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 तो आवाज. धूळ उडत होती. तो ती धूळ पाहत पाहत म्हाळसापतींचा मंदिरातील जो कोणी सेवक होता ना त्याने ते पाहिलं आणि पळत पळत आला आणि म्हाळसापतींना सांगितलं आपल्या खंडोबाच्या दिशेने मंदिराच्या दिशेने बैलगाड्या येत आहेत. म्हाळसापतींनी पाहिलं बा लांबूनच बैलगाड्या येत आहेत. बहुतेक आपल्या वडाच्या झाडाखालीच उतरतील असं बोलले. म्हाळसापती आतमध्ये पूजा करण्यासाठी निघून गेले. सकाळी सकाळी खंडोबा देवाचं पूजन चाललं होतं. खंडोबा देवाला स्नान पूजा झाली आणि पूजा करत असतानाच सगळ्या बैलगाड्या त्या ठिकाणी थांबल्या. म्हाळसापतींचा सेवकाने सांगितलं आज आपल्या गावात कोणातरी मुसलमानाचं लग्न आहे. बहुतेक हे सगळं मुसलमानी वराड आहे. सगळे मुसलमानच दिसत आहेत. सगळे यवन आहेत. आणि एका बैलगाडीमधून एक दिव्य फकीर उतरला महाराज आणि तो फकीर त्या वडाच्या झाडाखालून खंडोबा देवळाकडे. खंडोबा देवळाचं ते छोटंसं दरवाजा महादेवाचा आणि खंडोबाचं जे दार असतं ना मंदिराचं ते छोटंच असतं. कारण तिथे कमीत कमी वाकून जातात लोक. कारण तिथे भल्या भल्यांना वाकावं लागतं. म्हणून याच्याकरता तो मंदिर छोटं दरवाजा छोटा असतो. कारण देवो के देव महादेव आहे. और महादेव के इस दरबार में हम जाते हैं तब हमें सर झुका के ही जाना पड़ता है. और सर झुका के ही जाना चाहिए. ज्यावेळेस तो फकीर त्या मंदिराच्या दिशेने येतोय त्यावेळेस सेवकाने म्हाळसापतींना सांगितलं तो कोणीतरी फकीर आहे आपल्याकडे दिसे आपल्या मंदिराच्या दिशेने येतोय असं. येऊ दे येऊ दे. सकाळची वेळ तो फकीर आता मंदिराच्या एकदम जवळ आला होता. सकाळचा सूर्य नारायण पूर्वेकडनं उगवला होता. म्हाळसापतींनी हातामध्ये आरतीचं ताट आहे आणि आरतीचं ताट घेऊन दरवाजामधून बसल्या बसल्या त्यांनी बाहेर वळून पाहिलं. बाहेर वळून पाहता तर काय एक फकीर आहे. त्या फकीराचा चेहरा मात्र त्यांना स्पष्ट दिसत नव्हता. कारण चेहऱ्याच्या पाठीमागे बरोबर तिकडनं सूर्यनारायण पूर्व दिशेला उदयांचलीला आला होता. उगवत होता. सूर्यनारायण बरोबर बाबांच्या पाठीमागे दिसत होता. म्हाळसापतींनी ते आरतीचं ताट घेतलं हातामध्ये आणि वळून पाहिल्यानंतर तो दिव्य चेहरा पाहिला आणि मनामध्ये सर्व शरीर रोमांचित झालं. मनामध्ये अष्टसात्विक भाव जागृत झाला आणि आरतीचं ताट घेऊन म्हाळसापती बाहेर आले. आणि बाहेर आल्यानंतर कधी त्यांच्या तोंडून शब्द निघाले कळलंच नाही. आणि त्यांनी म्हाळसापतींनी त्या फकीराकडं पाहिलं आणि स्वागत केलं. आओ साई हातामध्ये आरतीचं ताट आहे. पंचारती पेटलेली आहे. हळद हातामध्ये घेतली. भंडारा उधळला महाराज. येळकोट येळकोट जय मल्हार. फकीराने स्मितवदनाने म्हाळसापतींकडे पाहिलं. बाबांनी पाहिलं आणि हेच साई नाव शेवटपर्यंत बाबाने स्वीकारलं. साई नाव ऐकल्यानंतर बाबांच्या समवेत जे कोणी वऱ्हाडी मंडळी होती ना ते सगळेजणं पाहायला लागले. आपण बाबांच्या बरोबर किती दिवसापासून आहोत. धूप खेड्याला बाबा किती दिवस आहेत. परंतु बाबांचं नाव साई आहे हे आपल्याला माहीत नव्हतं. आता सगळेजण म्हणू लागले साई आओ साई. मंदिरामध्ये गेले बाबा आणि खंडोबा देवाचं दर्शन घेतलं. कारण ज्या खंडोबा देवाने सांगितलं होतं सद्गुरूंचं स्थान बाबाने खंडोबाची पूजा केली. प्रदक्षिणा केली. म्हाळसापतींनी बाहेर वडाच्या झाडाखाली दोघेही बसले. विचारपूस केली. चांदपाटलाच्या वऱ्हाडाच्या निमित्ताने आलेले बाबा शिर्डीमध्ये. वऱ्हाड तर निघून गेलं. लग्न झालं. आनंदाने पार पडलं. चांदपाटलांनी बाबांना विनंती केली चलो बाबा धूप खेळा. बाबांनी सांगितलं नाही बस यहां तक ही सफर था. कोणाची संगत कुठपर्यंत असेल आयुष्यामध्ये हे सांगता येत नाही मला. आपल्या जीवनात आपला मित्र आपल्याबरोबर किती दिवस आहे सांगता येत नाही. आपल्याबरोबर आपण आईवडिलांच्या समेत किती दिवस आहोत सांगता येत नाही. आपले आईवडील आपल्या समेत किती दिवस आहे. आपला भाऊ किती दिवस आपल्याबरोबर आहे सांगता येत नाही. आपण त्याच्याबरोबर किती दिवस आहोत सांगता येत नाही. बस इतना ही संग था तुम्हारा मारा तुम्हारा मारा. उद्या आपण हे भजन गाऊया. आज मात्र या ठिकाणी आपण थांबतोय. आपली वेळ संपलेली आहे.
शिर्डीत बाबांचं आगमन झालं. आज या ठिकाणी आपण थांबलोय. बाबा वराड निघून गेलं पण बाबा मात्र शिर्डीमध्येच थांबले. पडलेल्या द्वारकामाईमध्ये मस्जिदमध्ये बाबांनी आपलं वास्तव्य केलं आणि हळूहळू बाबांची दिनचर्या सुरू झाली. कशी बाबांची दिनचर्या आहे, बाबांचा भिक्षाक्रम कसा आहे, उद्याच्या कथेमध्ये आपण पाहूया. यस 9 चॅनलच्या माध्यमातून सर्वजण आपण साई कथेचा आनंद लुटत आहात. असाच आनंद आपण दररोज लुटणार आहात. आता बाबांची आरती होईल, शेज आरती, आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी कथेला आपल्याला थांबावं लागेल, विश्रांती घ्यावी लागेल. ओम साईराम, ओम साईराम. आरती पेटवा. ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओ वाळू आरती माझा सद्गुरु राया, माझा सद्गुरु नाथा, वाचा ही तत्वांचा दीप लाविलाता. निर्गुणाची स्थिती कैसी आकाराली, बाबा तम
जय जय साईनाथ बहुडावी मंदिरी हो, जय जय साईनाथ आता बहुडावी मंदिरी हो, आड़वी तो सबके में कुदला आरती घेऊन करी हो, जय जय साईनाथ आता बहुडावी मंदिरी हो। रंग शंकर भक्त प्रीति अंतर परिमल वारी हो, जय जय साईनाथ बहुडावी मंदिरी हो, जय जय साईनाथ बहुडावी मंदिरी हो। सोडून जाया दुख वाटते साई तच्चरणासी हो, सोडून जाया दुख वाटते बाबा तव चरणासी हो, आत्मे तव तव आशीष प्रसाद स्वामी कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम।